नंबर मात्र तीन हा मात्र जातो रेट टाकतोय राईट कॉर्नर कडे वाघाची वाडी या संघा दरम्यान ही सुद्धा एम्प्टी रेड पाहायला मिळते। अजूनही मात्र दोन्ही संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालेलं पाहायला मिळत नाहीये। हा सामना झाल्यानंतर एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न थोडासा विश्वास दर्शवतो आहे त्या कोर्ट मध्ये जाऊन या ठिकाणी विश्वास दर्शवतो आहे की हा खेळाडूला मी टच केलाय आणि एक गुणाची कमाई करतोय। गर्दी सफल सोमलेवाडी पाडगाव बो दोन्ही संघ या ठिकाणी डू राईट डू ऑर डाई या मात्र या रेड टाकताना मात्र या ठिकाणी थोडस रेडरला मात्र या ठिकाणी गुणाची कमाई करावीच लागेल। जर्सी नंबर 9 या ठिकाणी जातो आहे राईट कॉर्नर कडे थोडस मात्र चढाई करण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी चांगलं डिफेन्स चांगली पकड पाहायला मिळते आहे। अजूनही मात्र या वाघाची वाडी या संघाचं अकाउंट ओपन झालेलं पाहायला मिळत नाहीये। गर्गे सकल या संघा दरम्यान रेडर जातोय थोडासा टाइम या ठिकाणी घालवताना आपल्याला दिसतोय। आणि मात्र या ठिकाणी जर्सी नंबर 7 रेड टाकतोय इथला एम्प्टी रेड या ठिकाणी अजूनही अकाउंट ओपन झाले नाही। वाघाची वाडी एक दोन पलांटे संघ आहेत गडगे सकल आणि वाघाची वाडी मात्र एम्प्टी रेड एकदम मात्र कासवाच्या गतीने मात्र हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। थोडीशी फास्ट रेड या ठिकाणी पाहायला मिळते एक डू ऑर डाय आणि रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न एक चांगला प्रयत्न होता थोडासा यशस्वी ठरतोय मात्र एक डू ऑर डाय आणि मात्र चांगला एक डिफेन्स पाहायला मिळतोय थोडासा मात्र या ठिकाणी कमाई करतोय वाघाची वाडी। हा संघ डिफेन्स मध्ये रेड टाकताना मात्र अजूनपर्यंत गुणाची कमाई झाली नाही परंतु डिफेन्स पकड करण्यामध्ये मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतो। राईट कॉर्नरकडे एक मात्र एक गुणाची कमाई करतोय वाघाची वाडी हा संघ। आता मात्र या ठिकाणी थोडस रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय थोडस आसपासच्या संत गतीने मात्र सामना या ठिकाणी होता। आणि मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न होता रनिंग हँड टच करण्याचा एम्प्टी रेड होते थोडस कमबॅक केलंय वाघाची वाडी या संघातील रेडरने डिफेंडरने सुद्धा। कारण हा महत्वाचा सामना असेल कारण दोन्ही मातब्बर संघ बलाढ्य संघ काय घडेल आणि काय बिघडेल मात्र कोणता संघ विजयी होईल आणि कोणता संघ या स्पर्धेतून या ठिकाणी परतावं लागेल चांगला प्रयत्न रनिंग हँड टच करण्याचा त्या पद्धतीने
कमाई संघाने जर्सी नंबर तीन जो रेडर एक बोनस मात्र ऑफ है प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न थोडस चांगल कमबॅक या ठिकाणी केलंय थोडस या ठिकाणी हगाडी वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय हा संघ वाघाची वाडी हा संघ टाइम आउट घेतोय वाघाची वाडी हा संघ मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिला कारण जर्सी नंबर सात एक चांगला रेडर आहे जास्त करून राईट कॉर्नर मिडल जे डिफेंडर आहे त्यांच्याकडे थोडस या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु सफल ठरतोय सुपर टॅकल आव्हान आहे याच्यासाठी दोन गुणांची कमाई करू शकतो थोडस जर्सी क्रमांक नऊ राईट कॉर्नर कडे जातो बॅक किक मारण्याचा प्रयत्न एमटी रेड या ठिकाणी पाहायला मिळते या कबड्डी स्पर्धेसाठी ज्या ज्या जास्तूर व्यक्तीने या ठिकाणी दातृत्व केलेलं आहे सर्वांचं मनपूर्वक आभार सर्व पुरस्कर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार या पुढचा सामना होईल तो टोमलेवाडी द्विपक्षीय पावणाई पाडगाव ब दोन्ही संघाच्या कॅप्टनसला विनंती करतो आपण सज्ज राहायचंय चौथी नंबर तीन रेट टाकतो या ठिकाणी एक चांगला प्रयत्न बोनस घेण्याचा सुद्धा एक प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एक मात्र चांगली पाहायला मिळते पाहूया आपण कृपया विनंती करतो खाली बसायचा खेळाडूला विनंती कोणीही उठायचं नाही खाली बसून राहायचंय कृपया विनंती जर्सी नंबर दहा खाली बसायचंय जर्सी नंबर दहा जर्सी नंबर दहा चांगलं डिफेन्स या ठिकाणी आता पण थोडस कमबॅक करतोय जर्सी नंबर दहा कृपया आठ नंबर चार नंबर जर्सी क्रमांक विनंती केली होती तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाठवत नाही पण हा रेडर जातोय त्याचे त्याचं नाव सुद्धा आम्हाला या ठिकाणी समजत नाही आदित्य जातोय जर्सी क्रमांक सात राईट कॉर्नर कडे मिडल कडे सुद्धा एक चांगला प्रयत्न दिसतोय कारण एक आतापर्यंत यशस्वी रेट त्यांनी टाकले आहेत
संघर्ष फोंडा कॅप्टन आपले आधार कार्ड घेऊन यायचे संघर्ष फोंडा चांगला डिफेन्स पाहायला मिळत आहे या ठिकाणी खरोखरच संघर्ष फोंडा आपले आधार कार्ड या ठिकाणी घेऊन यायचे संघर्ष फोंडा आता प्रेझेंटेशन बॉक्सच्या मागे थोडीशी गडबड या ठिकाणी पाहायला मिळत आहे कृपया विनंती करतो आपण शांत राहा राईट कॉर्नर कडे थोडस मात्र या ठिकाणी आक्रमण करताना दिसतोय जर्सी क्रमांक 10 म्हटल्यावरती क्रिकेट पटलावर आहे की देव भगवान सचिन तेंडुलकर याचा जर्सी क्रमांक 10 कारण त्याच्या नावामध्ये तीन आणि त्याच्या नावामध्ये सुद्धा तीन हा शब्द येतो एक चांगली रेड फास्ट रेड करण्याचा एक प्रयत्न रनिंग हँड टच करण्याचा एक चांगला मात्र या ठिकाणी डिफेन्स पाहायला मिळतो आहे ही कुणाची कमाई करतोय वाघाची वाडी टाइम आउट सुद्धा घेतो आहे कारण हे टाइम आउट क्रमांक 7 राईट कॉर्नर कडे जातो या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न वाघाची वाडी संघा दरम्यान हा मात्र एक खेळाडू आता मात्र जातो आहे जर्सी क्रमांक 8 एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता परंतु एक पाहायला मिळते सायरन या ठिकाणी वाजतो पंचांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं वर्षानुवर्ष आम्हाला या ठिकाणी पंच म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवते आहे चांगलं मात्र डिफेन्स एक डबल अँकर होल्ड एक खरोखरच या ठिकाणी चांगले डिफेन्स पाहायला मिळते आतापर्यंत जास्तीत जास्त ह्या सामन्यामध्ये थोडस पाहायला गेलो वर्चस्व डिफेन्स मध्ये पाहायला मिळत आहे पण रेट टाकताना थोडस मात्र शेवटची दोन मिनिट या ठिकाणी शेष म्हटल्यावरती सहा गर्गे सकल वाघाची वाडी 5 थोडीशी एक सुरेश पाहायला मिळते जर्सी क्रमांक 7 हा सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे डिफेन्स मध्ये सुद्धा त्यांनी काही गुणांची कमाई केली आहे परंतु रेट टाकताना काही रेट एकटी टाकल्या होत्या आता मात्र या ठिकाणी काही खेळ शिल्लक असताना मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न आकाशी वाडी थोडस आघाडी वरती होता मध्यंतर झाल्यानंतर परंतु थोडस या ठिकाणी शाबास बाबल्या शाबास झाला जिंकला जिंकला अरे मैदानात
आणि मात्र या ठिकाणी आउट होतोय हा वागाची वडिया संघ. आता मात्र खरंच दिसतोय हा गर्दी सकल हा संघ थोडीशी घाई वागाची वडिया संघाचे. आणि मात्र एक चांगला प्रयत्न दोन गुणांची या ठिकाणी.